हाय फ्रेंड्स, वर्षेस किचनमध्ये आपलं स्वागत. तर आज संडे स्पेशल आम्ही थोडंसं बाहेर फिरून आलेलो आहोत. म्हणजे लहान मुलांना खूप दिवस झालं आम्ही घेऊन कुठे गेलेलो नव्हतो. कोरोनामुळे बरेच दिवस झालं आम्हीसुद्धा बाहेर गेलेलो नव्हतो. तर आज आम्ही खूप दिवसानंतर हॉटेलला गेलो. म्हणजे कोल्हापुरी लय भारी हॉटेल आहे ते. तर महाराष्ट्रीयन जेवण त्या ठिकाणी भेटतं, तर त्या ठिकाणी भेट दिली. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं मॉलला गेलो, थोडंसं फिरलो, मुलांनाही खेळवलं. आणि आलेलो आहे आता थोडंसं खाली सोसायटीमध्ये बसलेलो आहोत. आणि या ठिकाणी थोडा वेळ मुलं खेळतील. आणि जो काय आम्ही एन्जॉय केलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. Thank you.
मित्रांनी, आम्ही आज मिसळ पाव खाल्लेले आहे, मस्त एकदम झणझणीत, म्हणजे जशी महाराष्ट्रामध्ये ज्या चवीने भेटती तीच आम्हाला इकडे भेटते. अगोदर भेटत नव्हती मिसळ पाव खायला, पण आता सध्या हे शक्य आहे. तर हे शक्य झालेलं आहे या दादांमुळे, तर ते सांगतील तुम्हाला. नमस्कार, आम्ही इथं म्हणजे आपले महाराष्ट्रीयन जे कोल्हापुरी डिशेस आहेत ज्या स्पायसी इथं कुठे मिळत नव्हत्या, तर पूर्ण वडोदराभर म्हणजे आम्ही शोधलं कुठेही मिळत नव्हतं. शेवटी आम्ही असा विचार केला की आपण काहीतरी करूया याच्यात. आमच्याकडे ज्या कोल्हापुरी डिशेस होत्या इथं बडोद्यात आम्ही लयबारी कोल्हापुरी नावाचंही आमचं रेस्टॉरंट आहे, इथं दरबार चोकडीला आहे, आम्ही त्याच्याबद्दल ओपन केलं. आणि त्याच्यातून आम्ही जे ऑथेंटिक जे कोल्हापुरी डिशेस आहेत, मिसळ कोल्हापुरी, चिकन थाळी कोल्हापुरी, मटन थाळी, हे सारखे सगळे आयटम आम्ही इथं लोकांना सर्व्हिस देतो. आणि आमची टेस्ट लोकांना भरपूर आवडते, लोक व्हिजिट देतात. तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या, एक पहा, टेस्ट घ्या,